नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भक्त वर्दी या यूट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओ मध्ये आपण आरआरपी ग्रुप डी 24 ऑगस्ट ला फर्स्ट शिफ्ट चा जो पेपर झालेला आहे त्याला जे प्रश्न आलेले आहेत ते आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। मित्रांनो बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला नवीन असेल तर लाल कलरचे सबस्क्राइब बटन दाबून भक्त वर्दी या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून घ्या। आणि आतापर्यंत रेल्वे ग्रुप डी चे जेवढे जेवढे शिफ्टचे पेपर झालेले सर्व आपण व्हिडिओ टाकलेले आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन सर्व व्हिडिओ पाहायचे। बघा आजच्या फर्स्ट शिफ्टला जे प्रश्न आले होते ते आपण पाहूया। बघा पहिला प्रश्न विचारला होता, युद्ध स्मारक कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे दिल्ली या ठिकाणी युद्ध स्मारक आहे। लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, लक बॉक्स कोणाला म्हटले जाते? लक बॉक्स कोणाला म्हटले जाते? तर बुद्धिबुद्धीन एबक याला लक्स बक म्हटले जाते। लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यानंतर बघा, ॲल्युमिनियमचा आयसक कोणता आहे? तर बघा बॉक्साइट आहे, फेल्सपर आहे आणि अब्रक आहे। हे तीन ॲल्युमिनियमचे आयसक आहे। लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे, विज्ञानावरती विचारलेला आहे त्यांनी। त्यानंतर बघा एक प्रश्न 1813 चार्टर ॲक्टवरती एक विचारलेला होता। त्यानंतर बघा, 86वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 2002 86वी घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे। लक्षात ठेवा। त्यानंतर बघा, एक अश्वशक्ती म्हणजे बरोबर वॅट, म्हणजे एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? तर 746 वॅट म्हणजेच एक अश्वशक्ती। लक्षात ठेवा। त्यानंतरचा प्रश्न बघा, कार्याचे SI मधील एकक कोणते? तर जूल आहे। लक्षात ठेवा, कार्याचे SI एकक जूल आहे। त्यानंतर बघा, EMI चा शोध कोणी लावला? मायकल फेरडे यांनी इलेक्ट्रोमॅग्नेट इंडक्शनचा शोध लावलेला आहे। लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यानंतर बघा, कलम 53 काय आहे? तर शिक्षा। कलम 53 शिक्षा आहे। लक्षात ठेवा। त्यानंतर बघा, पेट्रोलियम जळल्यानंतर कोणता गॅस मिळेल? तर कार्बन डायऑक्साईड CO2 पेट्रोलियम जळल्यानंतर मिळेल। लक्षात ठेवा, हा गॅस मिळेल। त्यानंतर बघा, शक्तीचे एकक कोणते? वॅट हे शक्तीचे एकक आहे। लक्षात ठेवा, शक्तीचे एकक वॅट आहे। त्यानंतर बघा, जायलमवरती प्रश्न आलेले मित्रांनो, बघा ह्या जायलमवरती आतापर्यंत प्रत्येक शिफ्टला प्रश्न आलेला आहे। लक्षात ठेवा, हा टॉपिक व्यवस्थित करून जा सर्वांनी। त्यानंतर बघा, बेंजिनची आकृती ओळखण्यास सांगितलेली होती। लक्षात ठेवा, बेंजिनची तुम्हाला आकृती ओळखण्यास सांगितली होती। त्यानंतर बघा, मायकोकांड्रियाला काय म्हटले जाते? तर कोशिकाचे पॉवर हाऊस, म्हणजे कोशिकाचे पॉवर हाऊस याला मायकोकांड्रियाला म्हटले जाते। लक्षात ठेवा, पेशीची पॉवर हाऊस, कोशिका म्हणजेच पेशी। लक्षात ठेवा, मायकोकांड्रियाला काय म्हटले जाते? तर कोशिकाचे पॉवर हाऊस म्हटले जाते। लक्षात ठेवा। त्यानंतर बघा, मुलगा मुलीचे वय खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे वाढत नाही? तर जाडसरपणा, ऑप्शनमध्ये दिले होते बाकीचे पर्याय, तर त्यामध्ये जाडसरपणा या गोष्टीमुळे मुलगा मुलीचे वय वाढत नाही। लक्षात ठेवा, आणि जे बाकीचे तीन ऑप्शन होते त्यामुळे वय वाढतं। लक्षात ठेवा। त्यानंतर बघा, प्रोपेन रासायनिक सूत्रामध्ये हायड्रोजनची संख्या किती असते? तर 8 असते। प्रोपेन रासायनिक सूत्रामध्ये हायड्रोजनची संख्या 8 असते। लक्षात ठेवा। त्यानंतर बघा, नामिम गंगे योजना का सुरू केली? गंगा प्रदूषण मुक्त करण्यासाठी सुरू केलेली होती। त्यानंतर बघा, गणित बुद्धिमत्तावरती काही टॉपिकवरती प्रश्न आले होते, मी तुम्हाला टॉपिक सांगतो ते तुम्ही व्यवस्थित करा। बघा, टक्केवारीवरती एक प्रश्न विचारलेला होता। त्यानंतर बघा, काम दिवस माणसे यावरती प्रश्न विचारलेला होता। त्यानंतर बघा, भूमितीमध्ये समभुज त्रिकोण वर्तुळ यावरती 2 प्रश्न, चक्रवाढ व्याजवरती 1 ते 2 प्रश्न। त्यानंतर बघा, त्यानंतर बघा, साईन कॉस्ट थीटावरती प्रश्न विचारलेले होते। त्यानंतर बघा, कोडिंग डिकोडिंगवरती प्रश्न विचारले होते। स्टेटमेंट आणि कॅल्क्युलेशन, म्हणजे तुम्हाला स्टेटमेंट दिली जातात आणि त्याचे खाली ऑप्शन दिले जातात, त्यावरती तुम्हाला तर्क अनुमान लावायचं असतं। मित्रांनो, स्टेटमेंट हे तुम्ही व्यवस्थित टॉपिक करून जा, यावरती प्रत्येक शिफ्टला 4 ते 5 प्रश्न विचारता येईल। लक्षात ठेवा। त्यानंतर बघा, सिटिंग अरेंजमेंट या टॉपिकवरती 2 प्रश्न आले होते, रँकिंगमध्ये 2 प्रश्न आले होते, घड्याळ्यावरती 1 प्रश्न आला होता। त्यानंतर बघा, कॅलेंडरवरती 1 प्रश्न आलेला होता। नंतर दिशा डायरेक्शन टेस्ट यावरती 1 प्रश्न आणि सिरीजवरती 1 प्रश्न आलेला होता। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचे 24 ऑगस्टचे
जे काही महत्त्वाचे प्रश्न आलेले होते ते आपण आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतले मित्रांनो. बघा तुम्हाला जर सर्व शिफ्टचे प्रश्न पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचे आहे आणि हा व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना पण एक्झामसाठी थोडासा काहीतरी फायदा होऊन जाईल. बघा व्हिडिओ आवडला असेल तर एवढं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला नवीन असेल तर लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.